ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोल्हापुरात दुकाने सुरू करण्यावरून शाब्दिक बाचाबाची, म्हातबा रोडवर काही काळ तणाव। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कोल्हापुरातील निर्बंध जैसे थे ठेवले आहेत, त्यामुळे व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप पसरला आहे। आज सकाळपासूनच दुकाने चालू ठेवण्यावरून म्हातबा रोड परिसरात कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व महापालिका प्रशासन यांच्या दुकाने सुरू करण्यावरून जोरदार वादावादी झाली, यामुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं। कोल्हापुरात कोरोनाचे प्रमाण कमी न झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध जैसे ते ठेवले आहेत, पण हा बंद झुगारून काही व्यापाऱ्यांनी दुकाने चालूच ठेवणार असा पवित्रा घेतला आहे। त्यामुळे आज सकाळपासून म्हातबा रोड, महाराणा प्रताप चौक, राजारामपुरी या ठिकाणी व्यापारी व प्रशासन अधिकारी यांच्यात वादावादीचे प्रकार झाले आहेत। व्यापारी दुकाने सुरू करण्यावर ठाम आहेत। प्रशासनाचे निर्बंध झुगारून व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे। प्रशासन समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु व्यापारी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाचीचे प्रकार झाले आहेत। यामुळे शहरात काही ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। आम्ही एवढंच सांगितलं, मीटिंग आहे की नाही, मीटिंग झालं काय निर्णय होईल तुम्ही उघडा नाही उघडा तो तुमचा सांगा। दोन तास तुमचं आहे 11 बघा, आम्ही मीटिंग तीन महिने तुम्ही सहकार्य केले, 3 महिने सहकार्य केले, ऐकाय नाही शेकरणवाद शासन रोज अहो पुढच्या आठवड्यात वेगळा आदेश येणार, तुम्हाला उघडलं का चालणार नाहीये। ओ साहेब, आमच्या घरी लाईट बिल कट करायला, लाईट वाला कट करायला आलेला, हा धमकी देऊन गेला माझ्या घरी। आमचं कट झालं आहे कालच्या ताराबरोबर। महानगर न्यूज साठी कोल्हापूरहून महेश कांबळे।